सगळ्यांनी आजची प्रेस कॉन्फरन्स आपल्याला स्पेशली बिकॉज ऑफ लाला की बस्ती जी एक गोयन सगळे जण जाणा की लाला की बस्ती खय आहा कोणे केले आणि हेचो आमच्या आमदारान असेंब्लीनूय मेन्शन केलेले आहा जाल्यार आयज ही प्रेस कॉन्फरन्स आपोवपाचे कारण म्हणल्यार आयज हायकोर्टाची एक ऑर्डर येयला त्या ऑर्डरीन जे लाला की बस्तीन जे लोक रावताले त्यांच्यांनी जे अपील केल्ले की तेंची घरां मोडची न्हू तेंकां चान्स दिवचो म्हणून सो तेंचे कितें अपील तेंच्यांनी केल्ले डेमोलिशनाचेर ते कोर्टान काडून भायर मारलेले म्हणल्यार हेच्या पयलीं जी 2010 ऑर्डर जाल्ली आनी तेच्या पयलीं जे कितें डेमोलिशन ऑर्डर आसले ते डेमोलिशन ऑर्डर आतां उरले. आतां लालाकी बस्तीचे जर तुमकां सांगपाक गेल्यार तुमी फाटल्या स्क्रिनीचेर पळोवपाक शकता की लालाकी बस्ती ही कशी जाल्या. ही सगळी एग्रीकल्चर लँड कोमदार जो कोमदाराची एग्रीकल्चर लँड आनी लाला म्हणून जो थंय रावता लालाची तेवढे 18 KG अंडर तेणी शेत रोवपाक म्हणून जागो पर्चेस केल्लो आनी त्या जाग्याचेर तेणी भायल्या लोकांक तेणी प्लॉट करून विकले आनी घरां बांदपाक दिले. हेतून पंचायतूय इनवॉल्व आसा, हेच्या पयलीं जी कोमदार आसली ते इनवॉल्व आसा आनी बाकीचे जे एडमिनिस्ट्रेशन आसा ज्यांच्यानी हेचेर एक्शन घेवन हे बंद करपाक जाय आसले हे सगळ्यांचे इनवॉल्वमेंटान सपोर्टान आनी स्पेशली खंयचे आमदार तेच्या पयलीं निळकण हलणकर आसलो मागीर किरण कांदोळकर आसलो हेजेर डेमोलिशन ऑर्डर आसतना पासून खंयच्याच MLA कापासत करूंक ना की ही बस्ती उडोवपाक कित्याक ते रिझन तुमकां सांगता फुडें. पूण लालाची बस्ती सुरवात कशी जाली 2009 तेंकां पंचायतीन डेमोलिशन ऑर्डर काडलेले पूण तेचें डेमोलिशन कांय जावंक नासलें ते जावना म्हणून लोक कोर्टान गेले थंयचे विलेजर जे आसले ते कोर्टान गेले रीट पेटिशन तेंच्यांनी घातले आनी ते रीट पेटिशन जेन्ना ते जिखले तेन्ना कोर्टान ऑर्डर दिली पंचायती की डेमोलिशन कर म्हणून आनी कलेक्टराकूय डायरेक्शन दिलें की नॅसेसरी एक्शन तेजेर घेवचे आनी ते कितें आसा ते डेमोलिशन करचें म्हणून. मागीर 2010 कलेक्टरा कडल्यान कोमदाराक ऑर्डर केली आनी तेंकां सांगले की 30 दिसां भितर जे इलिगल स्ट्रक्चर थंय आसा ते तुमी काडा म्हणून. हे आतां केन्ना 2010 म्हणजे ह्याच म्हयन्यान नोव्हेंबर म्हयन्यानूच. मागीर 2013 कितें जालें तेंकां डेमोलिशन स्कॉट जाय म्हणून मागणी केली आनी 2007-2013 तेंकां डेमोलिशन स्कॉट तेंकां दिलो. पूण हो डेमोलिशन स्कॉट दिल्या उपरांत तेचें डेमोलिशन केन्नाच जावंक ना कित्याक बिकॉज ऑफ पॉलिटिकल प्रेशर पंचायतीचो प्रेशर MLAचो प्रेशर सगळ्यांचो प्रेशर हे सरकाराचे सगळे तेंकां सपोर्ट मेळोन ते डेमोलिशन तेंच्यांनी करूंक ना. तेन्ना एक डिपार्टमेंट येना केन्ना दुसरे डिपार्टमेंट येना अशें करून करून ते डेमोलिशन उरले. मागीर ते रेगुलरायज आपले स्ट्रक्चर आसा ते रेगुलरायज करपाक तेंच्यांनी परते सिवील सूट घातलो. ते जाले उपरांत 30-11-2019 30-11-2019 ह्या दिसा तेंचे जे रेगुलरायजेशन जे प्रक्रिया आसले पळय इलिगल स्ट्रक्चरांचे ते भायर पडले. म्हणजे 2019 हे फायनल जाले की ही स्ट्रक्चर टोटली इलिगल आसा आनी ही स्ट्रक्चर आसा ती रेगुलरायज करपाक शकना म्हणून. आतां हे जाल्या उपरांत तेजेर अजून मेरेन फुडें कांयच चलना जाय. आमी पंचायतीन कंप्लेन्ट्स घातले, आमी पंचायतीन वचून सेक्रेटरीक मेळ्ळे सरपंचाक मेळ्ळे पूण तेंच्या कडल्यान कांय एक्शन जायनासली. मागीर विरेशाच्या थ्रू आमी जेन्ना असेंब्लीन मॅटर मांडलो असेंब्लीन जाल्या उपरांत मागीर आमी पर्सनली हांव आनी अजय वचून आमी बाबूश मिनिस्टर रेवेन्यू मिनिस्टर बाबूश मनसेरा तेका मेळ्ळे पर्सनल तेच्या वांगडा मिटींग घेतली आनी तेका आमी ही समरी दिली. ही समरी तेका प्रेजेंट केली की ह्या मॅटरान कितें जाला पळय आनी हे मॅटर खंय पावला कशें ही समरी तेच्या फुड्यान दवरली आनी तेका एक्सप्लेन केलें की हे मॅटर आसा आनी तुमचे डिपार्टमेंट आसा पळय हे एक्शन घेवपाक टोटली फेल जाला जेन्ना सुप्रीम हायकोर्टान आनी बाकीच्या जाग्यांचेर तेका इलिगल म्हणून तेंकां ऑर्डर येयली आहा म्हणून. सो हे जाल्या उपरांत रोखडेच एक्शन चालू जाले. थंयच्यान रोखडेच बार्देसाचो जो एडमिनिस्ट्रेटर आसा एडमिनिस्ट्रेटरान कोमदाराक लॅटर केलें की 7 दिसां भितर तुमी जे इलिगल स्ट्रक्चर आसा ते आयडेंटिफाय करून रिपोर्ट दिया म्हणून. ते रिपोर्ट दिल्या उपरांत रोखडे सगळे जाले मागीर तेंकां डेमोलिशन ऑर्डर काडली. डेमोलिशन ऑर्डर नोव्हेंबरांत तेंकां डेमोलिशन ऑर्डर आसली. ती डेमोलिशन ऑर्डर येयली म्हणून कितें केलें ते थोडे 7-8 जाण कितें आहा पळय ते कोर्टान गेले. ते कोर्टान गेले की आमची स्ट्रक्चर आसा ती वाचोवपाची आमची स्ट्रक्चर आसा ती रेगुलरायज करपाची आनी आमी इलिगल कांय करूंक ना आमी लिगल केला म्हणून तुमकां कोर्टान कोण केल्या पळय. आतां ही आयची हायकोर्टाची ऑर्डर हे हाचेर हायकोर्टाची ऑर्डर ऑलमोस्ट
54 पेजीची ऑर्डर आसा. सो आयज जर तुमकां नांवां जर वाचून दाखयता मुद्दाम तुमकांय कळपाक जाय की कोण कोण लोक आयज गोंयांत येतात आनी आयज ते जागे घेतात इलिगल बांदतात आनी कोर्टांत वयतात. म्हणजे तेंची कापासत कितें आसा ती पळया तुमी. आयज तेंची जी केस आसा पळय ती वर्सीस स्टेट ऑफ गोवा, कलेक्टर नॉर्थ गोवा, मागीर एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमदार आनी कोमदार ऑफ तिवीम, म्हणजे ह्या सगळ्यांच्या विरोधात ते आयज झगडटा. म्हणजे इमेजीन करा तेंची पावर कितें आसा ती. आतां पयलें नांव आसा आयूब खान, जो हाऊस नंबर 100/3/1 टीवी हांगा उचित वाडा टीवी हांगा रावता. आतां ह्या मनशाचे घर इलिगल आसा आनी तेका सरकारान वोटींग कार्डूय दिला, ते तुमकां दाखयता फुडें. मागीर खुर्शिदा अहमद, मागीर सलीम संदी, मेहमूद अंसारी, मागीर दादापीर लोहार, अब्दुल सत्तार शेख, इब्राहिम साहब, सलीम शेख, नूर अहमद धोल्लेश्वर, इस्माईल चपेरबंद, हे सगळे जाण कोर्टान गेले. कोर्टान वचून आतां ऑलमोस्ट 1-1.5 महिनो जाले हे मॅटर चलताले. आनी आमी कंटिन्युअस नॉन स्टॉप जी कोमदाराची जी कमिटी आसा, स्पेशली आमचो मायकल प्रेसिडेंट जो आसा, त्या प्रेसिडेंटा कडेन आमी कॉन्स्टंट टचान आसले, फॉलोअप घेताले कितें जाला कशें जाला. आनी फायनली आयज एक गूड न्यूज येयली ती म्हणल्यार सगळे हियरींग जावन कोर्टान आपली ऑर्डर दिली. आतां कोर्टान तेंच्यांनी कितें सांगलेलें की आमचें स्ट्रक्चर जें आसा पळय, ही स्ट्रक्चरां तेंच्यांनी 2000 साला पयलीं बांदलेली. म्हणल्यार 2000 साला पयलीं, 2000 वर्सां पयलीं जर ते स्ट्रक्चर आसा जाल्यार तितल्या टायमा भितर कोमदाराचे ते रेगुलरायज करपाचे ते आसले, पूण तितल्या टायमा खातीर आसले. पूण कोर्टान प्रूव केले की तेंच्या कडेन जे स्ट्रक्चर तेंच्यांनी बांदला, बाय गुगल इमेज जावं ना जाल्यार बाकीचे डॉक्युमेंट्स जावं, मागीर हाऊस टॅक्स जावं, इलेक्ट्रिसिटी बील जावं, त्या सगळ्याचेर जर आमी पळयत जाल्यार तेंचे जे डॉक्युमेंट आसले ते 2005च्या फुडले आसले. सो कोर्टान ते डायरेक्ट भायर बांदले. मागीर ते तेंच्यान सांगपाक लागली आमकां कॉम्युनिटीचो जो क्लार्क आसा त्या क्लार्कान आमकां एनओसी दिली की तुमी जागो जाय तसो यूज करपाचो म्हणून. आतां कोर्टान हेंय मेन्शन केलां भितर की खंयचोच क्लार्क कोमदाराचो क्लार्क एनओसी दिवपाक शकना. ते म्हणल्यार कोमदाराचो जागो जर घेतले आनी दितले, ऑप्शन करतले आनी कोणाक सेल करतले जाल्यार तेका भरपूर प्रोसिजर आसा. तेका गव्हर्मेंट बॉडीज लागता, तेका कोमदाराचे सगळे मिटींग लागता, फायलींग लागता, सगळे डॉक्युमेंटेशन जाल्या उपरांतूच तो तुका दिवपाक मेळटा. तसो क्लार्काक तो एनओसी दिवपाक मेळना. आतां ती क्लार्कान कशी दिली कितें दिलें तो दुसरो मॅटर आसा. बट कोर्टान सांगले की क्लार्कान जे दिला पळय ती टोटल एनओसी इनव्हॅलीड आसा. आतां क्लार्कान एनओसी दिला भितरूय कोर्टान मेन्शन केला की तितून कितें बरयला की तुमी ते 100 स्क्वेअर मिटर जागो तुमकां थंय बांदपाक आमी दिता, बट तुमी कोड ऑफ कोमदारान जे जे कायदे आसा ते सगळे तुमी फॉलो करपाक जाय. गव्हर्मेंटाचे सगळे कितें बाकीचे जे लॉज तुमकां एप्लिकेबल आसा पळय ते तुमी फॉलो करपाक जाय, मागीर तुमी बांदपाक जाय. तेणी आपल्या भशेन स्मार्ट रितीन तेणी कोणी क्लार्कान दिले. सो हे कोर्टान भायर मारले. सो हे तेंचे जे प्ली आसले पळय, तिसरो तेचो प्ली आसलो की आमकां टायम दिवंक ना म्हणून कोमदारान, हे सगळे टायम दिवंक ना, हे ही नाटकां सगळीं खूब जाल्ली, कित्याक हेच्या पयलीं कितले कंप्लेन जावं कांय जायना म्हणून लोकांक जे लोकल आसले तेंकां कोर्टान वयचें पडलें. कोर्टान वचून कोर्टाच्या ऑर्डर हाडची पडली आनी ते जावन आतां 2019 मेरेन ते पावले. 2019-2019 रेगुलरायजेशन जे करपाचे आसले पळय ते तेंच्यांनी भायर मारले. म्हणजे आतां ते परतून जेन्ना डेमोलिशन जेन्ना अजीत थंय प्रेशर घातलो, मिनिस्टरा कडेन मिटींग घेतली, विरेशान असेंब्लीन उलयल्या, तेन्ना जेन्ना ही फायल परती रिएक्टिवेट जाली पळय तेन्ना तेंकां जाग येयले आनी परते ते कोर्टान गेले आनी कोर्टान जजमेंट दिला. सो आमी खूब हॅप्पी आसा, खूश आसा की फायनली आयज जी लालाची बस्ती आमी जी म्हणटा तेचेर पयलो बेसिसर एक डेमोलिशन ऑर्डर येयला. हितून 25 स्ट्रक्चर आयडेंटिफाय केल्ली आसा. हे तुमी पळोवपाक शकता, ही जी आसा व्हडली 25 स्ट्रक्चर जी आसा पळय, 25 स्ट्रक्चर हांगा आयडेंटिफाय जाली. एक्च्युली ती 35 स्ट्रक्चर, पूण एडमिनिस्ट्रेटरान कोमदाराक टिवीचे सांगले की तुमी बाकीची सगळी जितली स्ट्रक्चर आसा ती आयडेंटिफाय करपाक जाय. सो स्टेप बाय स्टेप आमी फुडें वयतले. आतां हितून जे पयली जी ऑर्डर येयल्या पळय, ही ऑर्डर येयल्या ती 343/14 ह्या सर्वे नंबराक ही आयज जी ऑर्डर येयल्या पळय ती येयला. पूण जेन्ना हायकोर्टान गेल्ले लोक, हायकोर्टान गेल्ले तेन्ना 2 सर्वे नंबरांक ती ऑर्डर आसली. दुसरो सर्वे नंबर आसलो 347/2 हे सर्वे नंबर, तेन्ना दोनूच सर्वे नंबर आसले 2010. घरा फक्त 35 आसली,
आणि आयच्या दिसा आयच्या दिसा जर तुम्ही पळ ही पहिलीची घर आणि आता जर तुम्ही पळ हे सगळे साइडिंग जे झाला ऑलमोस्ट 130 प्लस हाऊसीस हांगा जावपाक ह्या सगळ्या डिपार्टमेंटांनी एमएलए या सरकारात पंचायतीन कमदारान सगळ्यांनी अलाव केले. इमेजिन करा की 2035 घरांची डेमोलिशन ऑर्डर येता ती एक्झिक्यूट जायना आणि दिसाची आणि 100 घरां वाढटा आणि भितर सर्वे नंबरूय बाकीचे एन्क्रोच जाता भितर 346/1 344/6 345/3 345/1 346/2 सो आम्ही जे आयज फायट जॉब करता ते आयज फर्स्ट फेज आसा पळय तेचो तेका डेमोलिशन आयली हा. आमी हे सांगता की ह्याच्या फुडे जी डेमोली ह्याच्या फुडे जी बाकीची उरतली पळय तेंचेरूय आम्ही हे सिमिलर ऑर्डर ही सेम ऑर्डर घेऊन आम्ही तेतूनय परते फाल्यां कोर्टान वचून जाल्यार कोर्टान वयतले ना कोमदादाचे थ्रू जाल्यार कोमदादाचे थ्रू आम्ही वयतले आनी हे जे डेमोलिशन करून घेवपाक जाय पळय हे डेमोलिशन आम्ही 100% करून घेतले. आता ह्या फावटी जर सरकाराक दिसता बीजेपी सरकाराक दिसता की हे कोण आसा आयुब खान आसा खुर्शीद अहमद आसा आनी मेहमूद अन्सारी आसा ह्या सगळ्यांक जर बीजेपीवाल्यांक दिसता की हांकां वाटोवपाचे तांकां साल्वार करपाचे तांकां आपले वोटर म्हणून तेंचो सत्कार करपाचो जाल्यार फुडें तांकां आर्जीचो आर्जी तेंच्या फुड्यान आसतली आर्जी तेंच्या वाटेक येतली. हे 100% आमी सीएमाक आनी ह्या डिपार्टमेंटान बाकीचे जे जे कोण आयज गोंयकारांक फोटोन ह्या भायल्या लोकांक आयज गोंयकार करता तांकां आमी वॉर्निंग दिवपाक सोदता. आतां तुका मुद्दाम दाखयता की लालाची वस्ती इम्पॉर्टंट कित्याक आसा. आता हो लालाची वस्तीचो हो इलेक्ट्रोल रोल टीव्हीचो पार्ट नंबर 28 हांगा ऑलमोस्ट 955 वोटर्स आसा. ह्या 955 वोटरांक ऑलमोस्ट 350 प्लस म्हणटा पळय ते मायग्रंट वोटर. परतो रिपीट करताय 955 प्लस मायग्रंट वोटरांनी एकाच लागून ही लालाची वस्ती पॉलिटिकली इम्पॉर्टंट आहा. आयज डेमोलिशन ऑर्डर जाल्या उपरांत हांगा जे बाकीचे जे एमएलए एक्स एमएलए आसतलो ना प्रेझेंट एमएलए आसा निलकंठ हळदणकर आयज आनी बाकीची पंचायत हांकां जेम पडपाची ना. आयज सगळे जाण निलकंठाच्या घरा 100% पावतले 100% आनी निलकंठ तांकां कितें सांबाळपाक जाय कितें करपाक जाय आपल्या भशेन ट्राय करतलो. निलकंठाक एकूच सांगता दामोदरच्या मॅटरान तुवें लोकां कडेन फटींगपणां केला. आतां ह्याय मॅटरान लास्ट टायम तुवें जेन्ना डेमोलिशन स्कॉड गेल्लो तेन्ना तुवें हाडयल्लो परते सांगता की आता ज्या फावट तूं डेमोलिशन स्कॉड हाडोवपाची नाटकां करूं नाका. लोक सगळे पळयतात तेन्ना सोशल मिडिया ती नासली. आतां सोशल मिडिया आसा एवरी टायम लोक उलयतात व्हिडियोज येतात सगळे कितें आसा तुजी म्हणटकीर ती ऑटोमॅटीक भायर येतली. आतां तुमकां दाखोवपाक गेल्यार मुद्दाम दाखयता. आतां ही 1, 2, 3, 4 आतां ही तुमी पळयता ओवरऑलाची फर्स्ट पेज. ह्या फर्स्ट पेजीचेर जर तुमी पळय हे पयलें नांव जाल्या उपरांत हाऊस नंबर आसा पळय हाऊस नंबर ब्लँक आसा. मुद्दाम पळय हे पयल्या नावाचेर 30 नांवां 30 नांवांचेर एकटे एका हाऊस नंबर ना. म्हणजे हो सरकार हो बीजेपीचो सरकार खंयच्या लेवलाचेर एडमिनिस्ट्रेशन चलयता हो बीजेपीचो सरकार खंयच्या लेवलाचेर गोंय भायल्या लोकांक विकता गोंयकारांचो जो अधिकार आसा वोटिंगेचो आपलो सरकार हाडपाचो पंचायत हाडपाची लोकसभा मेंबर हाडपाचो नाजाल्यार ZP हाडपाचो सीएम करपाचो गव्हर्नमेंट करपाचो हो जो सगळो जो रायट आसा पळय गोंयकारांचो काढून आयज जो भायल्या लोकांक हेंच्यानी दिल्लो. सो हांगा इमेजीन करा ही 30 नांवां हांगा आसा. तशेंच हांगा जर आमी पळोवपाक गेले जाल्यार ऑलमोस्ट 30 नांवां ऑलमोस्ट पयले 4 काय 5 पेजी म्हणजे ऑलमोस्ट 70-90-150 नांवां ही आहा पळय ही विदाउट हाऊस नंबर आहा. तांकां नांव नांव खबर ना ते रावतात खंय कितें आहा तांकां सोदल्यार पसून ते मेळपाचे ना कित्याक लँडमार्क ना हाऊस नंबर ना कांय ना. आतां तो वाड्यार रावता जाल्यार बीएलओ तेका खंय रावता कितें रावता कशें तेका वोटींग कार्ड दिलें हें सगळें चॅक करपाक जाय. आतां बाकीचे जितले एमएलए आसा हे प्रचार करपाक हांगा वयतात. निळकंठ हळदणकर गेल्लो किरण बांदोडकर गेल्लो मागीर तेजी मिसीस गेल्ली ZP वयता पणजे सगळे जाण थंय वयता. आतां प्रचार करपाक वयता तेन्ना तुमी हे कितें कॅन्सलेशनाक घालिना की हांगा बोगस वोटर आहा म्हणून ड्युअल वोटींग कार्ड आहा म्हणून. आमी रेव्होल्युशनरी गोवन्सान आमकां जेन्ना कळ्ळें की हांगा ड्युअल बोगस वोटींग कार्ड आहा ही सगळीं नांवां काडून आमी इलेक्शन कमिशनाक दिल्ली सगळीं बीएलओ वचून पर्सनल मिटींग घेतलेली पूण तेंच्यानी हांगा कांयच नांवां कॅन्सल करूंक ना. ह्या वॉर्डांतली नांवां कित्याक बाकीच्या खूब जाणां कडेन खुबश्या वॉर्डांनी तुमी आमची नांवां कॅन्सल करून दिल्यात जाल्यार ह्या वॉर्डान तुमी कित्याक करूंक ना. हो वॉर्ड इतलो स्पेशल कित्याक हो लाला इतलो स्पेशल कित्याक तेजे कोणाचो आधार निळकंठाचो आसा मागीर सदानंद तानावडेचो आसा काणीपणाचो आसा काय सीएमाचो आसा कोणाचो आसा हे आमकां कळपाक जाय. आतां हो जो दुसरो आतां पळयात तुमी आतां लाला जो आसा पळय
एका घराचेर आता एक जर घर नंबर आसा जाल्यार एका घराचेर मॅक्झिमम कितली वड आसपाक शकता? चडांत चड एक 15 जावं 20, एक फॅमिली व्हडली आहा एक 25. हांगा 100 नंबर जो आसा पळय 100, ह्या 100 नंबराचेर 150 नांवां आहा. हेचो मेन पयलो जो आसा तो लाला वेपारी. लाला वेपारी जो स्टार्ट करता पळय 100 नंबराचेर, तो 100 नंबरा वयल्यान लाला वेपारी डायरेक्ट 100 बार 3, 100 बार 9 इतल्या मेरेन तिची लिस्ट पावता. भितर हिंदू, क्रिस्तांव, मुस्लिम सगळे जातीचे तिणी घरांत भरून दवरता. ते लालाच्या घरांत रावता, शेजाऱ्याक रावता, काय आनी खंय रावता, काय निर्भंडागेर रावता, हे चेक करपाक जाय. 100% चेक करपाक जाय. कित्याक इतली वोटिंग कार्डां तुमी आयज ज्या मायग्रंटांक दिल्यात, म्हणजे तुमी हे चेक करपाक कितें सोदता? जशे तुमी कोलवाळे उशीर दिला तशेंच तुमी हांगा करतात. एका सगळ्याक हो MLA निळकण हलमकर आसा पळय, हो जिम्मेदार आसा, हो रिस्पॉन्सिबल आसा. कित्याक आयज पंचायती तो आपूण घेवन आसा, MLA तो आसा, सरकारांत तो आसा, आनी हे कांयच करपाक तो दिना. आतां तुमकां दाखयता आयुब खानची नांवां तुमकां वाचून दाखयली पळय. आतां जर तुमी मुद्दाम जर पळोवपाक गेले जाल्यार 228 जे आसा पळय नांव, हे आयुब खान. हे नांव आयुब खान जो पयलो आयुब खान आहा पळय, हो 100 बार 3 बार 1 हो हेचें नांव हांगा आयुब खान हांगा वोटिंगेचेर आसा. मागीर दुसरो आसा तो हांगा 314 हो सलीम संदी. ओके ओके सलीम संदी. हे सगळे जाणां तुमकां कित्याक दाखयता की हे स्कॅम कितें? हांगा इलिगल घरां बांदपाक दिवप, वोटिंग कार्डां करप, आनी वोटिंग कार्ड आहा म्हणून तांकां प्रोटेक्ट करप, हो सगळो प्रूफ आसा, ब्लॅक अँड व्हायट प्रूफ. आनी हे जर अशें चल्लें जाल्यार म्हाका दिसना की फाल्यां गोंयकारांच्या मताचो कितें व्हॅल्यू उरतलो म्हणून. हे BJP गोंयान पट्टे घालून हिंदुत्वाची भजनी करता, हिंदूंक राखतले म्हणून सांगता, हिंदू कचरे मे म्हणटा, जाल्यार हे लालाची बस्तीचेर ह्या BJP सारके इन्व्हेस्टिगेशन करप. लालाकी बस्ती आसा तिचे बेगिनातले बेगीन डेमोलिशन करपाचे. इतली वर्सां तुमी तांकां प्रोटेक्शन केले, इतली वर्सां हिंदू कचरे मेळ म्हणून लोकांक फटयत रावले, इतली वर्सां हे सगळ्यांक आयुब खान हे कोण कोण आहा तांकां तुमी वोटिंग कार्ड करून दिले. आयज सगळे भायले लोक येवले लालाकी बस्तीन बसलेले आहा. सो हेतून खंय ना खंय तरी गोंयकारांचो व्हॅल्यू तुमी कमी करतात, गोंयकारांचो वोटराचो व्हॅल्यू तुमी कमी करतात, आनी गोंयचे रायट्स आसा पळय ते भायल्या लोकांक दितात. आतां तुमी फाटल्यान तुमकां दाखयला मुद्दाम की लालाकी बस्तीचो मॅग्निट्यूड कितें आहा. तुमकां हो लालाकी बस्तीचो हो मॅग्निट्यूड आसा. आतां लालाकी बस्ती जी आसा पळय ही इतली डेंजरस आसा की थंय कसले लोक रावता, ते लोक कितें करता हे कोणाकूच खबर ना. जेन्ना आमी थंय इन्स्पेक्शनाक वयता तेन्ना ते सगळे जाण वांगडाच येतात आनी अशे रागान थंय पळयता, म्हणजे आतां कितें अटॅक जाता काय मागीर अटॅक जाता काय म्हणून. ते पंचायती कॅर करिना. कित्याक ही जर घरां हांगा एवरीडे जर बांदता जाल्यार हेका पंचायत सगळे खबर आसतनाच जाता, हांगल्या सरपंचाक सगळे खबर आसतनाच जाता, बेश्टेका जायना. म्हणल्यार पंचायत ही एक पयशे करपाची फॅक्टरी जाल्ली आहा. गोंयकारांचो हक्क, गोंयकारांचे जागे जमनी विकून पयशे करपाची एक फॅक्टरी जाल्ली आहा. हे फॅक्टरी जो मेरेन आमी बंद उडयना गोंयकार, तो मेरेन आमकां आमचो रायट मेळपाचो ना, हे आमकां लागून काम करपाचें ना. सो रेव्होल्युशनरी गोवन्स इतलें तुमकां सांगता की आरजी हे मॅटर घेवन आतां फर्स्ट फेज जाल्ली आहा. डेमोलिशनाक आमी रावतले, फुडले कोणाक मेळपाक जाय, कलेक्टराक मेळपाक जाय, जो कलेक्टर तेका मेळटले, म्हापसाच्या कलेक्टरा कडेन ऑलरेडी आमची मिटींग जाल्ली आसा. सो आमी जाता तितलो प्रेशर घालून फाल्यां बाबुशाकूय मेळटले, बेगीनूच बाबुशाकूय मेळून तेका हे जे कितें आहा पळय डेमोलिशन ते बेगीन करून घेवपाक आमी तेका रिक्वेस्ट करतले. बीग क्वेश्चन लास्ट टाइम ती मायकलची बस्ती बी तुम्ही एक काढला, तिचेर काय कितें तिचेर आसा, चालू आसा, तिचेर कोर्टाची ऑर्डर आसा. जानेवारी मेरेन तांकां टायम दिला, जानेवारी मेरेन सगळे जे मॅटर DOP पेंडींग आसा ती DOP सगळी
लिगल ना इलिगल फाइनल करून ती ऑर्डर काढून डीओपी सांगलेले असतात. जानेवारी महिन्यात आमका रावचे पडटले. ऑलरेडी ती कोर्टात मॅटर असा आणि बाकीचे जे कोई कंप्लेंट्स घालपाक जाय आणि किती करपाक जाय ते आमचे साइड बाय साइड बाकीच्या डिपार्टमेंटांनी आम्ही चालू केले. ओके मनोज, दुसरा इशू म्हटलं तुमची पहिली मीटिंग झाली नावशीचे जेशीचे देर बी लॉट ऑफ क्रिटिसिजम तुमच्या वरील की तुम्ही सोशल ऍक्टिव्हिस्टांनी हे बाब म्हटलं का म्हणून. वॉट इज युअर सी ऑन दॅट? पहिला म्हणत अँटनी डिसिलाट अमित पालेकरान तेणे तुका तो चार पे चर्चा आपयलो कांकणान चाव घेऊन बसलो तू येऊंक ना तू तो तिंगा गार्डनान रावलो. सो हेजेर तुमच्या सगळ्याचे कितें मत? पहिलें म्हटल्यार आमी स्पेसिफिकली खंयच्या एक्टिविस्टांक टार्गेट करूं ना कोणाचें नांव घेवं ना. आमी इतलेंच सांगलें की जे एक्टिविस्ट आरजीक सपोर्ट जर करपाक सोदता आरजीच्या ह्या मुवमेंटान नावशीचो जो मुवमेंट आसा आपल्या एमएलएचो तो फुडें व्हरपाक सोदता एके वटेन फुडें जर व्हरतले आनी फाल्यां जर तुमी आझाद मैदानाचेर वचून प्रेस कॉन्फरन्स घेवन आरजी बी टीम म्हणून जर म्हणशात जे पयलींच्यान फाल्यां लास्ट दोन तीन वर्सां आमी तेंच आयकता फक्त आझाद मैदानाचेर गेले की फक्त आरजी बी टीम म्हणटा. सो ते जर कोण म्हणटले जाल्यार आमी ओगी रावपाचे ना म्हणून आमी क्लियर कट सांगलेले आनी ते हांव आतांय सांगतां. जर कोण आरजीच्या मुवमेंटान येता म्हणल्यार ह्या नावशीच्या मुवमेंटान येता आमच्या आरजीच्या एमएलए वांगडा येता आनी तेच एमएलए आनी त्याच्याच एमएलएच्या पार्टीक जर बीजेपीची बी टीम म्हणटा जाल्यार असल्याक आमी लागीं धरपाचे ना हांव आतांय सांगतां. आनी दुसरें जाल्यार काकणाची गजाल काल म्हाकाय खबर ना तिणें म्हाका आपयल्लो म्हणून पूण जेन्ना मागीर घरा पावलो तेन्ना कळ्ळें की तो काकण घेवन बसलेलो म्हणून आनी प्रेसान हें सांगलें की तेणी जेवणाक आपयला म्हणून अमित पालेकराक इतलेंच सांगता की मनीस बेकार जालो की अशीच असोच प्रोब्लम जाता की जेन्ना ताका कांय सुचाना तकलेन जेन्ना पार्टेन ताका कोण वेल्यू दिना नाजाल्यार पार्टेन ताका रिस्पेक्ट दिना आनी पार्टेचे जे बाकीचे जे ऑफीस बेअर आसा तो तेन्ना भायर केन्ना वयता काय म्हणून पळयता ना दिल्ली वचून कंप्लेनी करता की एका भायर मार म्हणून. सो तेन्ना तकली भ्रश्ट ही जाताच. सो आमचे संवेदना तुज्या वांगडा आसा की देवान तुका बरी मेंटल स्ट्रेंथ दिवची कित्याक भितरल्या पार्टीच्या तुजेर भरपूर एटॅक जाता वी नो. सो खंय तरी पार्टेन तूं जाम जाला आसतलो मेंटली बाणस्तरीचेय मॅटर जाले फेर ड्रायव्हराचेय मॅटर जाले. सो वांगडा जितली मॅटर आयली ती तुका मातशें हँडल जायना पूण तुवें जर जेवणाक आपयलें जाल्यार निश्चीत हांव हेचेर विचार करता एक दीस जेवणाक मेळया. आनी एकूच सांगता की जेन्ना हांव मेळपाक येतले काकणां घेवन तुवें येयलो तेन्ना प्रेसाक काय तुवें काकणां हाडूंक नासली पूण इतलेंच सांगता की जेन्ना जेवणाक येतलो तेन्ना 10-12 आमचे प्रेस भाव भयणी येतले तेंच्याय खातीर जेवण करचें. नावशी जें मरिनाचें उलयता पळय तेन्ना थोडीं कनेक्शन आहा आनी हें कनेक्शन म्हणत जाल्यार तुमी सिंदेक मेवतले हें जें हेजेर जायती चर्चा जाल्ली आहा आनी तें कितें म्हणटा शिंदे इनडायरेक्टली इनवॉल्व आहा म्हणटा नावशी मरिनान. सो तुमचें जेन्ना मिटींग जावन मागीर हो येवप कितें तुमच्या मिटिंगाचे हेका रिलेटेड आहा हो हांवें आयकूंक ना पूण जर शिंदेचे जर ते आसा म्हणटा जाल्यार कोणें ते फुडें दवरचे. फाल्यां जर आमकां जर मिटींग जाय पडली जाल्यार हांव ते कितें डॉक्युमेंट्स घेता आनी ताका वयता आनी सांगता की हय तूं तूं पडो नाका म्हणून आनी फाल्यां शिंदे हय हांव वचून आमच्या सायडीन रिक्वेस्ट करतले की बाबा ह्या मॅटरान आमचो आमची कॉन्स्टिट्युन्सी आसा आमचें गोंय आसा जर तूं भितर आसा पडो नाका बट ताका लागून वयतलो मागीर तर प्रूफ जाय न्हू बेश्टो वचून हांव सांगपाक शकना न्हू समज कोणाक मेळटलो हांव वयतलो म्हाज्या सायडीच्यान आमी पार्टीचे डेलिगेशन घेवन वयतले ताका सांगतले रिक्वेस्ट करतले आमी ताका फूल रिपोर्ट दितले आमी हायकोर्टान जे पेटिशन केला इतली स्टडी केला सगळी व्हरून दवरले की आमचे थंय कितें पार्ट पडटा ते बट ताका लागून पयली ते कनेक्शन प्रूव तरी जावपाक जाय न्हू वाऱ्याचेर कसलेय कनेक्शन जाले म्हणून ते जायना. आनी सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट गजल हांव म्हटल्यार की फाल्यां तो शिंदे जावं नाजाल्यार आनी कोण केजरीवाल जावं नाजाल्यार आनी कोणूय ना आमच्या गोंयान कितें जाय तें आमी डिसायड करतले. ते शिंदे नाल्यार आनी कोण डिसायड करपाचो ना फडणवीस करतो ना कांय ना आतां फडणवीस कॉ करता टिकेटी सगळे फडणवीस करता हे बीजेपीन आपणाक महाराष्ट्राक विकला आनी आमकां गजाली सांगता हेंच्यांनी स्वता विकला हेंच्या टिकेटी फडणवीस येवन करता हेंचो प्रचार फडणवीस येवन करता. सो हे खंय तरी आसा पळय आमकां फाल्यां खंयचेय पॉलिटिकल पार्टीचो लिडर जावं सीएम जावं कितें जावं जर तो गोंयान असले करता जाल्यार आमी गोंय सहन करून घेवपाचें. लोक म्हणटा तुम्ही धमकी दिल्या त्या धमकी दिली कितें धमकी न्हय एक्च्युली जे लोक आमकां बीजेपी म्हणटात आनी आपलो टायमपास करता पण तेंकां एक वॉर्निंगूच दी आनी एक्च्युली जर तुका कोंकणी सांगपाक गेल्यार धमक्या धमकी समजपाक शकता आमी आमकां फरक पडना कित्याक आमी जेन्ना इतले आमचे भुरगे
जीवाची रीस घेऊन ज्यांना काम करतात जाऊ ते बस्ती वयता जाऊ ते स्क्रॅप यार्डात वयता आणि त्यांचे कंप्लेनी घालतात या माफियाचे रँड माफियाचेर ज्यांना आम्ही कंप्लेनी घालतात आणि इतले करून सुद्धा जर आमचा थंय आझाद मैदान वचत जर थंय आमकां बीजेपी बी टीम म्हणटा आणि फायनली आमच्या आमदाराच्याच मिटिंगेक जर येऊन थंयसर जर फुडें तांकां भाषणां करपाक जाय जाल्यार इट्स अ क्लियर वॉर्निंग आमदार कोणेच आमदाराक आनी पार्टेक सेपरेट करपाक शकना तो आदिवीचो आमदार तो इंडिपेंडंट आमदार न्हू हे तेंच्यांनी तकलेन घालपाक जाय आमदाराच्या मिटिंगेक येयला जाल्यार ती पार्टेकूय तितलोच रिस्पेक्ट जाय आमदाराकूय तितलोच रिस्पेक्ट जाय बीजेपीक बी टीम म्हणा आमकां बीजेपीची बी टीम म्हणा म्हणजे आमदाराक बी टीम म्हणटा म्हणजे तुम्ही बी टीमी वांगडा येयल्यात कित्याक टायमपास करपाक तुम्ही नाजाल्यार बॅनर कित्याक लायना आरजीपी बॅनर कित्याक लायना आमी मिटींग कितें घेतले आमी मिटींग सगळ्या लोकांक पब्लिकाक आमदारांक घेतले आमी कितें सांगला जे कोणाक आमदारांक आनी आमकां बी टीम म्हणटले तेंच्यांनी स्टेजीर येवपाचें ना म्हणून सिंपल आनी आयजूय सांगता तेंच्यांनी येवपाचें तेंकां आमी घेवचें ना क्लियर कोणूय येता पूण बी टीम म्हणटा तेका चान्स ना सिंपल बी टीम म्हणटा तूं बी टीम बी टीम वांगडा कितें घेवची मिटींग म्हण सांग मरे बी टीम वांगडा जेन्ना आमी मिटींग जाली हांवें पर्सनली गोंयकार अगेन्स्ट मरिना जे आसा तेंकां जेंच्यांनी काम केलां तेंकां आमी रिस्पेक्ट दिलो तेंकां रिस्पेक्ट दिता आमी क्लियर कट सांगला जेंच्यांनी काम केलां तेंकां आमकां तेंच्या बद्दल आमकां कांय दियना पूण जर कोण स्टेजीर येवन उलयतलो आनी तो फाटल्यान वचून बी टीम म्हणटलो ना 2 वर्सां आमकां बी टीम म्हणटा आनी परतो 2 दिसांक परतो बी टीम म्हणटलो तें आमी फोकन घेवपाचें ना सॉरी सो धमकी ती हय धमकी धर काय प्रॉब्लम Thank you.